सह्याद्री। सह्याद्रीतले डोंगर आणि डोंगर पायथ्याची गावं, त्या गावातली माणसं, तिथलं वातावरण, या सगळ्यांचा अनुभव घेण्यासाठी एकदा तरी सह्याद्रीचा प्रवास करावा। सह्याद्रीच्या प्रवासात तुम्हाला अनेक गावे भेटतील। त्या गावांपैकीच एक असलेले पाटण तालुक्यातील मरळी हे गाव, हे गाव ओळखले जाते तिथील दोन गोष्टीमुळे। एक तर तिथे असणारा साखर कारखाना आणि दुसरे म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांचं हे गाव आणि तेथे असणारा साखर कारखाना। अलीकडेच मरळीच्या वैभवात भर पडली ते तिथे असणाऱ्या लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकामुळे। नवा रस्ता ते मरळी लगत जो साखर कारखाना आपल्याला लागतो, त्या साखर कारखान्याच्या अगदी जवळच हे स्मारक तुम्हाला पाहायला मिळेल। या ठिकाणी भारताचा 100 फुटी ध्वज ही इथे नव्यानेच उभारला आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आलेलो आहोत मरळी या गावामध्ये स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकाला भेट देण्यासाठी। तर हे स्मारक कसं आहे, त्याचं पूर्णपणे स्ट्रक्चर कसं आहे, इथे काय काय गोष्टी आहेत, तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहात। या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा। धन्यवाद। या स्मारकाचं मुख्य आकर्षण ठरतं ते इथे असणाऱ्या साहेबांच्या प्रतिमेमुळे। एका विशिष्ट कलेत ही प्रतिमा इथे साकारण्यात आलेली आहे। त्याचबरोबर येथे सुंदर असे छायाचित्र दालनही तुम्हाला पाहायला मिळेल। या दालनामध्ये साहेबांचा संपूर्ण जीवन प्रवास आपल्याला पाहायला मिळतो। राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, देश विदेश अशा अनेक विभागातील लोकांशी साहेबांचे किती घट्ट नातं होतं याचा अनुभव आपल्याला या दालनात होतो। त्याचबरोबर इथे ग्रंथालयही आहे। छायाचित्र दालनाच्या समोरच ग्रंथालय आहे। आम्ही ज्यावेळी या ठिकाणाला भेट दिली त्यावेळी विद्यार्थी अभ्यास करत असल्यामुळे या ग्रंथालयात आम्ही बाहेरूनच पाहिले, आतमध्ये प्रवेश केला नाही। साहेबांची प्रतिमा, छायाचित्र दालन, ग्रंथालय बघून आल्यानंतर आमची पावले वळली ते इथे असणाऱ्या बहुउद्देशीय सभागृहात, म्हणजेच मल्टीपर्पज हॉलकडे।
येथील स्थानिक लोकांशी जेव्हा आम्ही चर्चा केली तेव्हा या स्मारकाच्या दोन्ही बाजूस वसतिगृहांचे बांधकाम सुरू असल्याचे आम्हाला सांगण्यात आले. म्हणजे इथे असणाऱ्या ग्रंथालयाचा उपयोग इथल्या गावातील मुलांबरोबरच जिल्ह्यातील मुलांनाही व्हावा याच उद्देशाने हे वसतिगृह बांधण्यात आली असावी किंवा त्याचं कामाला सुरुवात केली असावी असाच होतो. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर जे फ्रीमध्ये रेडचं सबस्क्राईब बटन आहे ते दाबायला विसरू नका. लवकरच आपण 1000 सबस्क्रायबरचा टप्पा पार करणार आहोत.